आपल्या देशात दरवर्षी 50,000 जास्त लोकांचा मृत्यू साप चावल्याने होतो. त्यांचे प्राण वाचले असते जर वेळीच योग्य माहिती आणि उपचार त्यांना मिळाले असते. आपल्या आजूबाजूला साप आढळतात, कधी कधी ते साप चावतात देखील. तसं पाहता बहुतांश साप विषारी नसतात, पण चार प्रकारचे मोठे विषारी साप सर्वत्र आढळतात. नाग, मणियार, घोणस, फुरसे, या चार सापांव्यतिरिक्त आणखी काही प्रकारचे विषारी साप देशभरात आढळतात. कोणताही साप आपल्याला चावू इच्छित नसतो, पण विष जर रक्तात गेलं तर ते त्वरित पसरतं. ही एक गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती आहे. सर्पदंशापासून बचाव कसा करायचा? आपल्या घरात उंदरांना फिरकू देऊ नका. जिथे उंदीर तिथे साप. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. अडगळीच्या वस्तू एकत्र ठेवू नका, यात साप लपून बसतात. शेतात काम करताना आणि घरात वावरताना पायात बूट घालावे. कुठेही हात घालण्याआधी, पाय ठेवण्याआधी सर्वत्र नजर टाका, साप तर नाही. काम सुरू करण्याआधी प्रथम जागेची तपासणी करा. एक काठी शेतात फिरवा आणि जमिनीवर पाय आपटा. साप आपणहून सावध होईल. रात्रीच्या वेळी टॉर्च जवळ बाळगा. झाडांमध्ये आणि दगडांमध्ये साप असू शकतात. मधल्या मोकळ्या जागेमधून नेहमी चालावे. जर आपण जमिनीवर झोपत असाल तर मच्छरदाणी लावा. ती चारही बाजूंनी नीट खोचून ठेवा. जमिनीऐवजी खाटेवर झोपणे जास्त सुरक्षित. कोणत्याही सापाबरोबर कधीही छेडछाड करू नये. जर साप चावला तर काय करावं आणि काय करू नये? घाबरू नका. स्वतः शांत रहा. रुग्णालाही शांत ठेवा. प्रसंग गंभीर आणि हिमतीचा आहे. या आपत्कालीन स्थितीमध्ये वेळ खूप महत्त्वाचा आहे. सगळे साप विषारी असत नाहीत आणि विषारी साप नेहमीच विष सोडत नाही. तसेच विषहीन दंशाचा धोका नसतो, पण तो निर्णय आपण डॉक्टरांवर सोपवावा. सर्पदंश झालेल्या रोग्याला इकडे तिकडे पळू देऊ नका. एका जागी स्थिर ठेवा. सर्पदंश झालेला भागही हलवू नये, त्याला हात लावू नये. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि विष जास्त वेगाने पसरते. ॲम्ब्युलन्स त्वरित मागवा. टोल फ्री नंबर 102 किंवा 108 वर कॉल करा. ॲम्ब्युलन्स यायला जर वेळ लागत असेल तर स्वतःहून जवळच्या सरकारी इस्पितळात दाखल व्हा. जर गाडी मिळत नसेल तर रुग्णाला मोटरसायकलवरून घेऊन जा. रुग्णाला नेहमी मध्ये बसवावे. आपल्या जवळच्या डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्सचा नंबर जवळ बाळगा. रुग्णाच्या अंगावरच्या सर्व घट्ट वस्तू, अंगठी, कडं, घड्याळ, पट्टा काढून ठेवा. रुग्णाला डाव्या कुशीवर झोपवा. कुशीवर झोपवताना उजवा पाय अशा रीतीने दुमडावा. इस्पितळात घेऊन जाण्याआधी ही सुरक्षित स्थिती आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णाला कुठल्याही मांत्रिक, तांत्रिक किंवा भगताकडे घेऊन जाऊ नका. कोणतेही मंत्रतंत्र, जडीबुटी ही सर्पदंशावरचा इलाज नाही. सापाच्या विषावर एकमेव इलाज एंटीवेनम आहे. हे एंटीवेनम फक्त डॉक्टर आणि इस्पितळात उपलब्ध असतं. जखम कापून, चोखून अथवा सिरिंजने विष काढण्याचा कधीही प्रयत्न करू नका. ते खूप धोकादायक आणि चुकीचं आहे. सर्पदंशाची जागा घट्ट बांधू नका. यामुळे रक्तवहन थांबू शकतं. तसंच हातपाय कापावे लागू शकतात. देशभरात हजारो लोक केवळ सर्पदंशामुळे मरण पावतात, कारण त्यांना वेळीच योग्य मदत आणि उपचार मिळत नाहीत. ही माहिती नेहमी लक्षात ठेवा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा.